जळगावमधील 2012 साली उघडकीस आलेल्या घरकुल गैरव्यवहारानंतर आणखी 5 गुन्ह्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जळगाव जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांसह प्रतिष्ठानांना मोठा धक्का देणारा आदेश दिलाय. जळगावमध्ये घडलेल्या अटलांटा रस्ते कंपनी, वाघूर सिंचन प्रकल्प, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विमानतळ यासोबतच IBP गैरव्यवहार प्रकरणी फेर चौकशीचे आदेश देण्यात आले. न्यायालयाच्या या आदेशामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांसह प्रतिष्ठानांना देखील मोठा धक्का बसलाय. या दाखल गुन्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आरोपी आहे सुरेश जैन. त्याचबरोबर नुकतं त्यांनी राष्ट्रवादीचे तर्फे लोकसभेची निवडणूक लढणारे गुलाबराव देवकर हे सुद्धा या संदर्भामध्ये आरोपी आहे. आणि या संदर्भामध्ये या व्यतिरिक्त जिल्हा बँकेत गैरव्यवहार करणारे अनेक जळगाव जिल्ह्यातील नामांकित राजकीय क्षेत्रातील पुढारी स्थिती या सहभाग असल्यामुळे या सर्व लोकांना या संदर्भामध्ये हजरा बसणार आहे आणि यांची चौकशी होणार आहे. याच्यामध्ये त्यांचं धाबं जाणलेलं आहे.